रेशन दुकानदार संघटनेचा आमच्या मागण्या पूर्ण अखिल महाराष्ट्र राज्य रेशन दुकानदार महासंघातर्फे त्यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्हा रेशन दुकानदार संघटना मर्यादित जळगाव यांनी आपल्या रेशन दुकानदारांच्या शासनाकडे असलेल्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। त्याचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे तालुका स्तरावर तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं। आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती जिल्हाधिकारी साहेब आणि जिल्हा पुरवठाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। तसंच 18 जुलै रोजी मुंबईला आझाद मैदानावरती धरणे आंदोलन करण्याचा कार्यक्रम आहे आणि सर्वात शेवटचा टप्पा म्हणजे दिल्ली येथे दिनांक 2 ऑगस्ट रोजी देशातले सर्व राशन दुकानदार एकत्र जमून आंदोलन करून महाशय पंतप्रधान साहेब यांना निवेदन देण्यात येणार आहे। निवेदनामध्ये प्रमुख मागणी रेशन दुकानदारांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ व्हावी, तसेच वर्ल्ड फूड प्रोग्राममध्ये रेशन दुकानदारांचा समावेश व्हावा, कोरोना महामारीत जे रेशन दुकानदार निधन झालं त्यांच्या कुटुंबियांना शासनातर्फे काही विशिष्ट रक्कमचं पॅकेज मिळावं, 50 लाख कमीत कमी हे मिळालं पाहिजे या मागणीसाठी आणि अनेक मागण्या आहेत की त्या प्रलंबित आहेत त्यांचा शासनाने विचार करावा म्हणून हे आंदोलन आयोजित केलेलं आहे। दिल्लीच्या आंदोलनात जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही साखळी उपोषणाचा सनदशील मार्गाने अवलंब करणार आहोत। हम सब एक है, हम सब एक है, दुकानदार संघटनेचा जय हो, दुकानदार संघटनेचा जय हो। आम्ही जी मागणी तुम्हाला प्रामुख्याने सांगली, पहिली मागणी आमची अशी असणार आहे की वर्ल्ड फूड प्रोग्राम अंतर्गत जे शासनाने तरुण समितीने नेमून ठरवून दिलेलं आहे त्याची तरुणीची काही कमिशन त्यांना दिलं पाहिजे आणि ते आता केंद्र शासनाने आमचे 20 रुपये मान्य केलेलं आहे, परंतु आमचा त्याला प्रखर विरोध आहे की आम्हाला 440 रुपये कमिशन हवं आहे। दुसरा विषय म्हणजे जे आम्ही सांगितलं कोरोना काळामध्ये सर्व रेशन दुकानदारांनी जनतेशी थेट संपर्क करून त्यांना वाटप केलं आणि असं वाटप करत असताना राज्यातील आपल्या राज्यात जवळपास 55,000 रेशन दुकानदार आहे। 55,000 रेशन दुकानदारापैकी जवळपास माझ्या मते तरी 40 ते 45 दुकानदार रेशन दुकानदार त्यामध्ये या कोरोनाच्या महामारीने मृत पावलेले आहेत। त्यांना शासनाने 50 लाख रुपये निधी हा मंजूर करावा, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य द्यावे आणि तिसऱ्या प्रमुखाची प्रमुख मागणी आहे जे धान्याचं वितरण होते या वितरणामध्ये एक प्लॅस्टिकची गोणी वापरली जाते, परंतु ते प्लॅस्टिकच्या गोणीऐवजी ते ज्यूटचं बारदान म्हणतो आपण, ते सर्व ज्यूटचंच बारदान वापरलं पाहिजे अशा आमच्या बऱ्याच प्रामुख्याने मागण्या आहेत। त्या मागण्या जोपर्यंत मान्य होतील तोपर्यंत असाच संघर्ष करावे आणि अधिक समजावं आंदोलन करू। नाव काय आपलं? गुणवंत पाटील, रावेर तालुका।